नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येतोय आपल्या जीत वॉटर सप्लायर्स मार्फत फक्त 1,000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा। राज्यातील आशा सेविकांचा संप सुरूच। वेतन वाढ तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून आलेल्या आशा सेविका आणि गट प्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली। यामध्ये केवळ आश्वासन मिळाल्याने आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेत जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतील आझाद मैदान सोडायचे नाही असा निर्णय घेतला आहे। राज्यातील गट प्रवर्तकांना 10,000 रुपये, आशा स्वयंसेविकांना 7,000 मानधन आणि त्याचबरोबर 2,000 रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते। या संबंधीचा आदेश विनाविलंब काढण्यात येईल असे आश्वासनही सरकारने दिले होते, परंतु 3 महिन्याचा कालावधी लोटूनही मानधन वाढीचा शासकीय आदेश काढण्यात आलेला नाही। यामुळे राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांनी 12 जानेवारी पासून बेमुदत संप पुकारला आहे। या संपाला 3 आठवडे होऊनही राज्य सरकारने आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतलेली नाही। आशा सेविका आणि गट प्रवर्तकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली। यामध्ये येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।